नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण सोलापूरची सुप्रसिद्ध खव्याची पोळी कशी बनवायची हे पाहणार आहोत। तर एक वाटी खवा घेतलेला आहे मी, त्यात 2 चमचे साखर, 1 चमचा तूप टाकून हे व्यवस्थित मिक्स करून जरा शिजवायचं आहे। याला छान ते शिजतंय, म्हणजे आपल्याला साखर घातलेला थोडं पातळ होणे म्हणून शिजवून घ्यायचं आहे तसं, आणि गार करून घ्यायचं आहे। मिश्रण पूर्ण गार झाल्यावरच आपण पोळी करणार आहोत। हे पहा, आपला खवा आता घट्ट झालेला आहे। याला आपण व्यवस्थित एक जागी एकजीव करून घ्यायचा आहे आता, आणि हे आपलं पीठ पण मळून झालेलं आहे। चला तर आपण आता पोळ्या लाटायला घेऊया। खव्याच्या पोळ्या एकदम चवीला मस्त लागतात। तुम्ही जर कधी सोलापूरला गेला असेल तर खाल्लेली असेलच, पण घरची आणि बाहेरची चव तुम्हाला अलगद लक्षात येतेच। तर घरी करून पहा। हे पहा खवा किती आपला घट्ट झालेला आहे, हे बघू शकता तुम्ही। हे पहा, आपण ही खवा आणि हे मळलेलं पीठ समान गोळे केलेले आहेत, हे पाहू शकता तुम्ही। आता आपण यात भरून लाटून त्याला आता छानस भाजून खरपूस भाजून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आता आपण गॅस चालू केलेला आहे। हे पाहू शकता आपण असं याची लाटी करून घ्यायची आहे, आणि त्या लाटीत हा एक गोळा अलगद उचलून असा दाबून व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। पाहू शकते तुम्ही, आणि याचं तोंड व्यवस्थित गच्च दाबून हा पिठात बुडवून घ्यायचा, आणि थोडंच याला असं हाताने ठोकून घ्यायचं आहे। हे पाहू शकता, आणि आपण आता खाली पीठ लावून तुम्ही पुलपाटावर डायरेक्ट लाटू शकता। माझी रोजची सवय असल्यामुळं ह्या अलगद हाताने याला एकदम लाटायचं आहे, आणि थोडीशी पोळी पलटून एकाने साईडनं लाटायची आहे। पाहू शकता तुम्ही, हळूहळू असे लाटून पोळ्या आपण तव्यावर टाकणार। अतिशय पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही। आपण पुरणपोळी करतो त्या पद्धतीनंच। कोण कोण छोट्या करतात पोळ्या, माझ्या जरा मोठ्या असतात, छोट्या पण करू शकता तुम्ही। ही पोळी अलगद हाताने उचलून आपण तव्यावर टाकणार आहोत। हे पाहू शकता तुम्ही, तेल टाकून पलटायची आहे ही पोळी। आणखीन एका साईडनं थोडस तेल लावून पोळी भाजून घ्यायची आहे। पाहू शकता तुम्ही, गॅस बारीक करून हे दोन्ही साईडनं थोडीशी खरपूस भाजून घ्यायचे आहे आपल्याला। दोन्ही साईडनं एकदम छान भाजून घ्यायचे। खरपूस मंदाचेवर ठेवा थोडा वेळ, म्हणजे हे होईल खरपूस होईल पोळी थोडी। हे पाहू शकता तुम्ही किती छान फुगलेली आहे आपली खवा पोळी, आणि याला दोन्ही साईडनं एकदम मंदाचेवर ठेवा 1-2-3 सेकंद।